नमस्कार मित्रांनो आज आपण प्रकरण सहा भारतातील लोकसंख्या या प्रकरणाच्या स्वाध्यायाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत आपण प्रकरण पाच आणि त्याचे सर्व स्वाध्याय अभ्यासलेले आहेत तरी ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ तुम्ही अभ्यासू शकता एन के ऑनलाईन क्लास मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या असणार क्लिक करा मित्रांनो आज आपण या प्रकरणामधील प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो त्याचे पर्याय दिले होते एक अ हो जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त ब मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो क जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात आणि ड देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो पर्याय दिलेले आहेत आपल्याला चार यामध्ये पहिला पर्याय अ आणि ब दुसरा पर्याय दिलाय अ आणि क तिसरा पर्याय अ ब आणि क आणि चौथा पर्याय ड मित्रांनो प्रश्न विचारला होता लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये सुरुवातीचा जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर खूप जास्त असतात म्हणून हे पर्याय बरोबर आहे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो व जन्मदर वाढतच राहतो हा संक्रमणाचा दुसरा टप्पा आहे म्हणून हे विधान देखील बरोबर आहे क जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात तिसऱ्या टप्प्यामध्ये हे दोन्हीही कमी होतात म्हणून हे विधान देखील बरोबर आहे आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला होता देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो हा मात्र लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये येत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन ज्यामध्ये अ ब आणि क हे तीनही पर्याय दिलेले आहेत जे संक्रमण सिद्धांतामध्ये येतात म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अ ब आणि क प्रश्न दुसरा खालीलपैकी भारतातील लोकसंख्या वाढीचे कारण नाही यासाठी पर्याय दिलेत आपल्याला अ निरक्षरता ब विवाहाची सार्वत्रिकता क एकत्र कुटुंब पद्धती आणि ड राहणीमानातील सुधारणा उत्तराचे पर्याय दिलेत चार यामध्ये पहिला पर्याय अ आणि ब दुसरा पर्याय क आणि ड तिसरा पर्याय अ ब आणि क आणि चौथा पर्याय ड प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी भारतातील लोकसंख्या वाढीचे कारण नाही कारण नाही असे विचारले यामध्ये पहिला पर्याय दिला होता निरक्षरता दुसरा विवाहाची सार्वत्रिकता क एकत्रित कुटुंब पद्धती मित्रांनो हे तीनही घटक लोकसंख्या वाढीचं कारण आहे भारतामध्ये निरक्षरता जास्त आहे विवाहाची सार्वत्रिकता आहे म्हणजे सर्वच व्यक्तींकडून विवाह केले जातात आणि क एकत्र कुटुंब पद्धती राहणीमानातील सुधारणा हे मात्र आपल्या देशात फारसं नाही त्यामुळे लोकसंख्या वाढत आहे म्हणून हे कारण लोकसंख्या वाढीचं नाही आहे म्हणून ड हा पर्याय ह्या ठिकाणी असणार आहे याचा अर्थ आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सॉरी पर्याय क्रमांक चार ड प्रश्न क्रमांक तीन लोकसंख्या विस्फोट केल्या जाणाऱ्या लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये याचा समावेश होतो अपर्याय रोजगाराच्या संधी निर्माण करणे ब महिलांचा दर्जा सुधारणे क राष्ट्रीय कार्यक्रम ड आपत्ती व्यवस्थापन पर्याय दिलेत आपल्याला एक ड पर्याय क्रमांक दोन अ आणि क पर्याय क्रमांक तीन क आणि ड पर्याय क्रमांक चार अ ब आणि क मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये याचा समावेश होतो लोकसंख्या वाढीवरती कंट्रोल ठेवण्यासाठी कोणते उपाय केले गेलेले आहेत अ रोजगाराच्या संधी निर्माण करणे ब महिलांचा दर्जा सुधारणे क राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम आणि ड आपत्ती व्यवस्थापन रोजगाराच्या संधी निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे लोकसंख्या विस्फोट कमी होतो महिलां आहे महिलांचा दर्जा सुधारला जातो आहे त्यामुळे देखील लोकसंख्येवरती नियंत्रण येत आहे राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम देखील आपल्या भारताने राबवलेले आहेत म्हणून हे तीन पर्याय बरोबर आहेत पण आपत्ती व्यवस्थापन केल्याने लोकसंख्या कंट्रोलमध्ये येत नाही म्हणून तीन पर्याय बरोबर असणार आहेत म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्यामध्ये तीन पर्याय आहेत अ ब आणि क यानंतर प्रश्न चौथा आहे योग्य पर्यायाची जोडी ओळखा जोड्या दिलेल्या आहेत अ गट मध्ये चार जोड़े आहेत एक महाविभाजनाचे वर्ष दोन ए जे कोल आणि ए एम यूर तीन सामाजिक उपाय आणि चार राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार ब गटामध्ये आपल्याला दिले अ दोन हजार पंचेचाळीस पर्यंत स्थिर लोकसंख्या ब एकोणावीसशे एकवीस क लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास ड शिक्षणाचा विस्तार किंवा प्रसार यामध्ये योग्य जोड्यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे पर्याय दिले होते आपल्याला चार यामध्ये पहिला पर्याय आहे एक ड दोन क तीन अ चार ब दुसरा पर्याय एक ब दोन क तीन ड आणि चार अ तीन एक ब दोन अ तीन क चार ड आणि चार एक क दोन ड तीन अ आणि चार ब म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जोड्यांचे क्रम आपल्याला लावून दिलेले आहेत पण यापैकी कोणत्या पर्यायामध्ये योग्य जोड्यांचे क्रम आहेत ते ओळखायचे होते या ठिकाणी महाविभाजनाचं वर्ष हा पहिला जोडीचा पर, पर जोडी होती त्याचा पर्याय समोरच्या ब गटामध्ये आपल्याला शोधायचा होता महाविभाजनाचे वर्ष एकोणासशे एकवीस आहे म्हणजे एक चा पर्याय ब ही जोडी आपली बरोबर असेल एकचा पर्याय ब हे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर दोन किंवा तीन पैकी एक असणार आहे दुसरी जोडी आपण पाहूया ए जे कोल आणि ए एम युअर ही जोडी ब गटामध्ये लोकसंख्या वाढ आणि कमी उत्पन्न देशातील आर्थिक विकास यावरती यांचा सिद्धांत आहे काम केलेलं आहे यांनी म्हणून याची जोडी असेल क दुसऱ्याचा पर्याय क ही जोडी दोन नंबरला आहे म्हणून यामध्ये मात्र दोनची जोडी अ दिलेली आहे त्यामुळे आपला पर्याय फक्त दोन हाच या ठिकाणी मिळत आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ज्यामध्ये एक ब दोन क तीन ड आणि चार अ अशा जोड्या लावलेल्या आहेत ज्या बरोबर आहेत तिसऱ्याची जोडी ड दो, म्हणजेच सामाजिक उपाय शिक्षणाचा प्रसार आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार या धोरणामध्ये दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्या पर्यंत आपल्याला पोहचवायची आहे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला चार प्रश्न दिले होते ज्यामध्ये उत्तरांचे पर्याय होते त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा होता आणि उत्तर शोधायचं होतं आपण चारही प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हा पहिला प्रश्न आज आपण कंप्लीट केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील प्रश्न दुसरा जो असेल त्याचा आपण अभ्यास करूयात त्याची माहिती घेऊयात मित्रांनो इतर विषयांच्या आणि इतर इयत्तांच्या विषयीचे व्हिडिओ बनवत असल्याने आपल्याला हा व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे तरी जेवढे शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो इतर विषयांच्या आणि इतर इयत्तांच्या विषयीचे व्हिडिओ बनवत असल्याने आपल्याला हा व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे तरी जेवढे शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो मुळात आपल्याला इयत्ता बारावी आणि इयत्ता पहिली दुसऱ्याच्या ज्या मंथन परीक्षा आहेत त्यावरती थोडंसं जास्त काम करावं लागत आहे त्यामुळे अकरावीकडं व्हिडिओ बनवण्याचे थोडे कमी झाले होते परंतु आता इथून पुढे मात्र प्रत्येक घटकाचा एक एक व्हिडिओ या क्रमाने आपण व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे कुठल्याही यत्तेवरती अन्याय होणार नाही सर्व विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओतील माहिती मिळत जाईल ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भी भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार